महाराष्ट्रात तिन्ही पक्ष एकत्रित येऊन पूर्ण ताकदीनं सरकार स्थापन करून चालवत आहेत. मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती वेगळी आहे, काठावरचं बहुमत आहे आणि त्यामुळं दोन चार आमदार इकडं तिकडं झाले तर सरकार थोडंसं अडचणीत येऊ शकतं, त्याचा गैरफायदा भाजप मध्य प्रदेशमध्ये घेते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे बरेच आमच्यातून त्यांच्या पक्षात गेलेले आमच्या संपर्कात आहे. फक्त हे पक्षांतर करून सरकार टिकवणं हे आम्हालाही मान्य नाही आणि म्हणूनच त्यातले बरेचसे लोक जे आमच्याकडे येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही अजूनही आमच्या पक्षात घेतलेलं नाही आहे.